फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मला तुला काहीतरी सांगायचंय. तू न सांगताच मला ते कळलंय. काय म्हणजे त्या टाकळ्याने तुला फोन केला होता? म्हणजे माझ्या आधी तू त्याला सांगितलंस? मग कोणाला सांगणार? हा घोटाळा त्याच्यामुळेच तर झालाय. काय म्हणजे तुला होणाऱ्या बाळाचा बाप मी नाही? बाळ? कुठलं बाळ? तुला हो घातलेलं. काय मला बाळ हो घातलं आणि मलाच माहित नाही? अगं मग तू आता कशाबद्दल बोलत होतीस त्या टाकळीचं नाव घेऊन? अरे त्याला दिलेल्या इंटरव्ह्यू बद्दल. तुला एवढं टेन्शन आलंय? हो अभी, अभी, अभी तो इंटरव्ह्यू आहे ना, टेलिकास्ट होता कामा नये. अगं पण तू तर एवढं सगळं चांगलं बोललीस ना मामा बद्दल. हो पण ते त्या चोरून ऐकत होत्या तोपर्यंत. त्यांची पाठ होताच मी त्यांच्याबद्दल जे काय बोलले ना ते जर त्यांनी पाहिलं तर लवकरच तुला परत लग्न करावं लागेल. तुझ्याशीच? दुसऱ्या कोणाची तरी, कारण तोपर्यंत सासूबाईंनी मला विहिरीत ढकलून दिलं असेल. अभी अगं पण आपल्या घरात कुठे विहीर आहे? तू लवकर त्या टाकळ्यांना फोन कर आणि सांग लवकर. तू काही न बोलता त्याला सगळं कळलंय. वा वा वा, मी वाचले 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 वाचले. त्याचा नंबर नॉट रिचेबल येतोय. काय अभि, मी लवकरच तुला विहिरीत पडलेले दिसणार. अरे टाकळे तुझी घंटी वाजते. अरे माझी नाही, मोबाईलची वाजते. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहे तो सध्या उपलब्ध नाहीये. अरे तू कॉल का नाही उचलला? वेळेस काय, या घरातल्या सुनेचा फोन होता. ती म्हणते तिचा इंटरव्ह्यू टेलिकास्ट करू नका म्हणून. मग आता काय करायचं? काय करायचं काय, तिला कळायच्या सासूचा इंटरव्ह्यू घ्यायचा, परत सुटायचं. अरे हॅलो मॅडम. हॅलो मिस्टर टकले. हॅलो, बसा बसा प्लीज. हा तर मग सुरू करूया. हे काय आहे, तुम्ही काल माझा इंटरव्ह्यू घेतला ना? नाही नाही मॅडम, कालचा इंटरव्ह्यू अर्धवटच राहिला. काय तुमचे मिस्टर कमर्शियल नसलं ब्रेक लावत होते, त्यामुळे तुमचं सुनेबद्दलचं मत आम्हाला कळलंच नाही, रेकॉर्डच झालं नाही. पण काल मी जे काही तुम्हाला सांगितलं ते माझं माझ्या सुनेबद्दलचं खरखुरं मत होतं. पण मॅडम हे सगळं गुडीगुडी गुडीगुडी होते असं नाही वाटत तुम्हाला? व्हॉट गुडीगुडी? जर माझी सून माझ्याबद्दल गुडीगुडी बोलली असेल तर मी तिच्याबद्दल बॅड का बोलू? अहो पण मॅडम तुमची सून तुमच्याबद्दल काय काय बोलली तुम्हाला काय माहिती आहे? का मी ऐकलं ना ती काल काय काय बोलली ते. ठीक आहे, आता मला काय बोलायचंच नाही. ते तर उद्या म्हणाल की चॅनलवाले सासू सुनेमध्ये भांडण लावतात म्हणून. चल पॅक कर, चल. एक मिनिट मिस्टर टाकळे, मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. नाही असं काही नाही, ऍब्सोल्युटली काहीच नाही मॅडम. पॅकअप चला. नो 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 नो, वन सेकंड प्लीज टेल मी, काय एक्झॅक्टली काय बोलली माझी सून माझ्याबद्दल? तसं फार सिरियस नाही आहे, तुम्ही टीव्हीवरच बघा ना. ठीक आहे, ओके, गो गो. म्हणजे हो सिरियस आहे मी, माझा ऐका. तुम्ही बसा बसा ना, खरंच सिरियस आहे, मला सांगा असं आता का? ए खरंच मी ऐका, मी काय म्हणतोय तुम्हाला लक्षात येईल त्यातला. बसा बसा ना, बसा ना. टेल मी, मला सांगा तुम्ही तुमच्या सुनेला मिडल क्लास असं तर म्हणत नाही ना? हे असं म्हणाली ती माझ्याबद्दल? हो चला तुम्ही वन सेकंड. मग मला हे तिच्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगायचंय. बोला बोला मॅडम. पण काय, या आठवड्यातला सासू ऑफ द वीक पुरस्कार तुम्हालाच मिळाला पाहिजे. आय टेल यू माझ्या सुनेचे मी तुम्हाला काय काय किस्से सांग. एक तर तिला काही येत नाही, हाय सोसायटीचा आणि तिचा काही संबंधच नाही. मला सांगा तुमच्या मुलाचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज झालंय का? ते काय वेगळं सांगायला हवं? तुम्ही तिला पाहिलंय ना? मग मला सांगा हे असलं अजागळ ध्यान कुणी अरेंज्ड मॅरेज करून घरी आणेल का? नाही पण रूपाने नसले तरी बुद्धीने खूप ग्रेट वाटतं. बहीण बुद्धी बुद्धी माय फुट, तिचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही. नो कनेक्शन व्हॉट सो एव्हर. तिच्या इतकी ठ मुलगी मी आयुष्यात कधी पाहिली नाही. तरी नाकावर तोरा किती, सारखी माझ्या बरोबर वाद घालत असते. ती एक नंबरची ॲरेगंट, मॅनरलेस आणि उर्मट सून आहे, कळलं?